हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने शिर्डी व नागपूर अशा दोन ठिकाणी टायर तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाच्या शिर्डी इंटरचेंज येथील टोलनाक्यावर आज परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांच्या हस्ते टायर तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. या टायर तपासणी केंद्राच्या माध्यमातून वाहनांची मोफत तपासणी केली जाणार आहे. समृद्धी महामार्गावरील बहुतांशी अपघात वाहनांचे टायर फुटल्यामुळे होत आहे, त्यामुळे अशा अपघातांना प्रतिबंध बसावा यासाठी महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी सिएट लिमिटेड या टायर उत्पादन कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या टायर तपासणीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महामार्गावर वाहन चालविताना टायर योग्य गुणवत्तेचे, वेग मर्यादेचे व सुस्थितीत असणे आवश्यक आहे. वाहनधारकांना सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने टायर तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमात वाहनधारकांना नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, वाल्व तपासणी, वाल्व पिन चेक व रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरुस्ती, टायर वेअर चेक यंत्राचे वितरण या टायर तपासणी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. या सुविधेचा जास्तीत जास्त वाहनधारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांनी केले आहे. यावेळी उपपरिवहन आयुक्त भरत कळसकर, अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार, सिएट मुख्य सर्व्हिस अधिकारी सुनील झा, श्रीनिवास पक्के, सुमेध वैद्य, विजय कोठोळे, मनीष दौंड, सुवर्णा मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे आहेर सर, RTO अधिकारी कर्मचारी, समृद्धी महामार्ग अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 11 डिसेंबरला समृद्धी महामार्ग सुरू झाला आणि त्यानंतर आपण बघितलं की काही काळामध्ये इथे अपघातांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलं. अपघात सुरू झाले, लगेच परिवहन विभागाने या ठिकाणी वेगळ्या प्रकारे आम्ही एन्फोर्समेंट मेजर सुरू केले. आमचा मुख्य भर होता तो काउन्सिलिंगवर या ठिकाणी, आणि इंटरसेप्टर व्हेकलच्या सहाय्याने ज्यांचे जे ओव्हरस्पीडिंग व्हेकल्स आहे त्यांना आम्ही थांबवून काउन्सिलिंग सुरू केलं. 10 एप्रिलपासून आम्ही या ठिकाणी टायरची देखील तपासणी सुरू केली आणि 10 एप्रिलपासून ते आजपर्यंत जवळपास 15,000 गाड्यांची आम्ही टायर तपासणी केली आणि 750 आसपास गाड्या आम्ही त्यांना समृद्धीला एंट्री दिलीच नाही, कारण त्यांचे टायर एवढे खराब होते की ते समृद्धीवर प्रवास करू शकणार नव्हते. आम्हाला सिएट कंपनीकडनं प्रस्ताव प्राप्त झाला की त्या ठिकाणी ते सगळ्यांच्या टायरची मोफत तपासणी करतील आणि फ्री नायट्रोजन एअर करतील, त्यांचं काउन्सिलिंग देखील करतील आणि त्यांच्या सहाय्याने आम्ही आजपासून हा नवीन उपक्रम सुरू करतो आहे. टायरची तपासणी आम्ही करतच होतो 10 एप्रिलपासून, आता सिएटच्या पद्धतीने थोडीशी तरी सायंटिफिक तपासणी होईल. या ठिकाणी त्यांचा टायरचे जे काही बाकी मेंटेनन्स असतील, समजा काही छोटे पंक्चर असतील, ते पण काढले जातील आणि विशेषतः सर्व जे वाहन आहे त्यांच्यात फ्री नायट्रोजन एअर आम्ही या ठिकाणी भरणार आहे. माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आपण हा जो अतिशय सुंदर महामार्ग आहे इथे आपण सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घ्यायची आणि जे काही प्रशासनाने आता ज्या उपाययोजना केलेल्या आहे याला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. नागपूर ते भरवीर हा महामार्ग सुरू झाला आहे, आता हे अशा प्रकारचे चेकिंग पॉईंट कुठे कुठे असणार आहे आणि नागरिकांना तुम्ही काय आवाहन? बघा, आपल्या समृद्धीवर जवळपास 4 ते 5 ठिकाणी आमच्या ठिकाणी आमचे चेकिंग पॉईंट आहे, त्या ठिकाणी आमचे कर्मचारी असतात, ते प्रत्येक वाहनाची तपासणी देखील करतात आहे, टायर तपासणी करतात आहे. आम्ही 10 एप्रिल ते आजच्या जवळपास म्हणजे 9 तारीख म्हणजे मागच्या 2 महिन्यामध्ये आम्ही 15,000 वाहनांची तपासणी केलेली आहे टायरची आणि 750 लोकांना आम्ही परत पाठवलेले आहे, ते आम्ही सुरू करू ठेवत. परंतु या ठिकाणी सीएटच्या पद्धतीने हे एक त्यांनी सुरू केलेलं आहे, तर ही आमची एक कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी राहणार आहे, ही काही वन टाईम नाही आहे, इट इज अ कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी ऑन द समृद्धी हायवे.